सकल मातंग, नाही सकल हिंदू मातंग, कोणता मोर्चा काढला? सकल हिंदू मातंग। मग मी थोडी माहिती घेतली की या आरएसएसच्या आणि हिंदू धर्मरक्षकवाल्याला मातंग समाजाचा इतक्या वर्षाने कसं काय पुळका आलाय बाबा, यांनी सकल हिंदू मातंग समाजाचा मोर्चा काढला जाणल्यामध्ये। तर मी माहिती घेतली तर त्या मातंग समाजाच्या पोराला मुस्लिम समाजाच्या पोरांनी त्याचा मर्डर केला, खून केला, काहीतरी कारणावरून खून झाला म्हणून यांना त्याचा पुळका आला। मग माझं हे तुम्हाला प्रश्न आहे, सवाल आहे हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना की जेव्हा मुस्लिम आम्हाला मारतात तेव्हा आम्ही हिंदू असतो, बरोबर आहे का नाही? जेव्हा मुस्लिम आम्हाला मारतात तेव्हा आम्ही हिंदू असतो आणि सर्रास आमचे खून होत आहेत, बलात्कार होत आहेत हिंदूकडून, तेव्हा आम्ही कोण असतो? तेव्हा आम्ही मांग असतो। कोण असतो आम्ही तेव्हा? तेव्हा आम्ही मांग असतो। आमच्या अण्णाभाऊ साठेंच्या मूर्त्या उचलून फेकून दिल्या जातात पुतळे, तेव्हा आम्ही कोण असतो? तेव्हा आम्ही मांग असतो। तेव्हा हिंदू असतो का? आमच्या मुलीवर बलात्कार होतो गावातल्या पोरांकडून, तेव्हा आम्ही ते सवर्ण आणि आम्ही हिंदू असतो, हे मांग असतो, तेव्हा आम्ही हिंदू नसतो। पण मुसलमानाच्या पोरांनी मात्र मारलं की आम्ही कोण असतो? हिंदू असतो। हे अशा पद्धतीनं षडयंत्र रचून आपल्याला एका वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करताय। आता त्यांच्या बाजूनं लढणाऱ्या लढाऊ जमाती राहिलेल्या नाही, या संघ आणि भाजपच्या बाजूनं लढणाऱ्या जमाती राहिल्या नाही। महाराष्ट्रामध्ये मराठा नावाची जात होती जी आरएसएस संघाकडून लढायची, वेगवेगळे काही बाबासाहेबांच्या विद्यापीठाला नाव द्यायचं म्हटलं की पहिलं त्याला विरोध करणारे कोण असायचे? मराठा समाज। पण आता करतात का ते? त्यांच्यामध्ये जागृती तयार करणारे संघटन तयार झाले, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, यांनी सांगितलं की हे आपलीच माणसं आहेत, आता यांना विरोध करायचा नाही। मग अशा जमाती ज्या लढाऊ जमाती आहेत ह्या बाजूला सरकत गेल्या, आता त्यांनी धरलेत मातंग समाजाचे पोर हत्यार म्हणून वापरण्यासाठी। मग बजरंग दलामध्ये मांगाची पोर, आलं का लक्षात? विश्व हिंदू परिषदेमध्ये मांगाची पोर कशासाठी? की जेव्हा रामनवमीच्या दिवशी रामनवमीची यात्रा निघेल डॉल्बी लावून, तेव्हा मुस्लिम समाजाच्या मस्जिदीच्या समोर जेव्हा ही यात्रा थांबेल तेव्हा मोठ्यानं हे गाणं लावलं पाहिजे, कोणतं? बनाएंगे मंदिर, मंदिर वही बनाएंगे। आणि तिथं दंगल झाली पाहिजे आणि त्या दंगलीमध्ये कोणते पोर मेले पाहिजे? तिथं कुलकर्णी, देशपांडे, देशमुख यांचे पोर मारतात का? यांच्यावर गुन्हे दाखल होतात का? इथं आमचे कांबळे, वाघमारे, लांडगे है की नाही, आमचे पोर मरणार, आमच्या पोरावर गुन्हे दाखल होणार। आणि यांच्या शरद पोंक्षे नावाच्या यांच्या भटाच्या पोरांच्या पुरी कुठं? विदेशामध्ये विमानात पायलट व्हायला, आणि आमचे पोरं कुठं? जेलमध्ये सडत बसायला। हे षडयंत्र आपल्या पोरांनी समजून घेणं गरजेचं आहे माझ्या तरुण मित्रांनो। आपली माथी ज्या पद्धतीनं भडकवली जात आहेत, आपल्या पोरांना ज्या पद्धतीनं हत्यार बनवलं जात आहे, आपल्या पोरांना ज्या पद्धतीनं कल्पना विश्वामध्ये जगवलं जात आहे, कल्पना कोणती? की तुम्ही मातंग ऋषीचे वंशज आहात। कल्पना कोणती? तुम्ही जांबुवंतांचे वंशज आहात। कल्पना कोणती? की तुम्ही हनुमानाचे वंशज आहात। पण हे सांगत नाहीये तुम्ही मुक्ता साळवेचे वंशज आहात, ज्याचं लिखित लिखित आहे ना सगळं। जांबुवंतांचं लिखित नाहीये, हनुमानाचं काही लिखित नाहीये त्याच्या वंशाबद्दल। मग या अशा खोटारड्या कल्पना विश्वामध्ये तुम्हाला जगायला लावतात आणि जातीचा खोटा अभिमान तुम्ही बाळगला पाहिजे। मग आम्ही आपण काय म्हणतो? मांगाचे पोर आम्ही हनुमानाचे औलाद आहे आमची, है का नाही? आमची जांबुवंतांची कृष्णाचा गुरु मातंग ऋषीची आमची औलाद आहे, आणि त्याला काय पुरावेत मागितले तर आहेत का आपल्याकडं?
तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्या पोरांना खोट्या जातीचा अहंकार बाळगवला जातोय, म्हणजे काय की हे याच्यात राहिले पाहिजे, आम्ही मांग म्हणजे श्रेष्ठ आहे, आम्हाला आमुश्याला आमच्या घरी जर कुणी सवर्णाच्या घरी मेलं काही झालं तर ते घरी बोलवतात वाटतं मातंग समाजाच्या माणसांनी जीव घालतात, काहीतरी प्रथा आहे बघा, तुमच्या नांदेडमध्ये आहे का नाही मला माहीत नाही, पण गावा खेड्यामध्ये असते पोळ्याला वगैरे त्यांच्या घराला तोरण बांधायला मांग लागतो, घरामध्ये गोडदोड खायचं असेल तर पहिलं कुणाला खाऊ घालावं लागतं मांगाला, याच्यात आमचे यांना अभिमान वाटायला मांगाच्या पोरात, याच्यामध्ये आपल्याला अभिमान वाटायला, या खोट्या अहंकाराला तुम्ही बळी पडताय, तुम्ही याचा विचार करत नाहीये की तुमच्या माया बहिणीकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन कोणता आहे। आपल्या पोरांच्या नोकऱ्याच्या बाबतीमध्ये यांचा दृष्टिकोन कोणता आहे। गावामध्ये आपल्या सोबत जी ज्या पद्धतीची वागणूक आपल्या महिलांना पोरांना दिली जाते याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाहीये। आपलं साधं पोरग गॉगल घालून आणि शर्ट इन करून जरी गावातून फिरायला लागलं तरी ते लोकांच्या डोळ्यामध्ये सलत सलत। तुम्ही बघितलं असेल की नांदेडमध्ये जी तर घटना घडली आंबेडकर जयंती काढली म्हणून त्या पोराला मारून टाकलं, हे हे ह्या वास्तवापासून तुम्हाला बाजूला सरकवलं। लातूरमध्ये मातंग समाजाच्या एका कार्यकर्त्यानं 3000 रुपये व्याजाने घेतले, ते फेडू शकला नाही म्हणून त्याचा काय केला, मर्डर केला, खून केला, हे आमचं वास्तव आहे। या जातीच्या उतरंडीमध्ये सगळ्यात खालच्या जातीच्या उतरंडीमध्ये आम्ही आजही अस्पृश्य आहोत, हे आमचं वास्तव आहे, हे आपल्याला स्वीकारावं लागेल।